नमस्कार, शिक्षा 26 घोरपडे चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सेतू अभ्यासक्रमाच्या 22व्या दिवसामध्ये आज आपण गणित विषयाचा अभ्यास करणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज आपण संख्यांची ओळख आणि लेखन यामध्ये खालील तोरण आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर त्यामध्ये 81 नंतर येणारी संख्या आहे 82, त्यानंतर 83, 84, 85 आणि 86. रिकाम्या जागी योग्य संख्या लिहा. आपल्याला उलट्या क्रमाने संख्या लिहायच्या आहेत. तर 50, 49 दिलेलं आहे, त्यानंतर 49च्या आधीची संख्या 48, 48च्या आधी 47, 47च्या आधी 46, 45, त्यानंतर 45च्या आधी 44, त्यानंतर 43, 42 आणि 41. पुढे बघा, आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. तर पहिली जोडी आहे 43. 43 म्हणजे 4.3 एकक. त्यानंतर आहे 58 म्हणजे 5.8 एकक. आहे 24 म्हणजे 2.4 एकक. त्यानंतर आहे 87 म्हणजे 8.7 एकक. आता पहा मुलांना, आपल्याला दिलेल्या संख्येच्या लगतची पुढची संख्या लिहायची आहे. तर 14च्या पुढची संख्या 15, त्यानंतर 78च्या पुढची संख्या 79 आणि 26च्या पुढची संख्या 27. तर मुलांनो, आपल्याला दिलेल्या संख्येच्या लगतची मागील संख्या लिहायची आहे. 23च्या मागची संख्या 22, 69च्या मागची संख्या 68 आणि 90च्या आधीची मागची संख्या 89. मुलांनो, आता आपल्याला रिकाम्या जागी योग्य संख्या लिहायची आहे. पहा, 25च्या आधी संख्या 24, 25च्या नंतर 26, नंतर 41 आणि 43च्या मधील संख्या 41, 42 आणि 43 म्हणजे 42, 20च्या आधीची संख्या 19 आणि 19च्या आधीची संख्या 18. नंतर आपल्याला दिलेल्या संख्येच्या क्रमाने येणाऱ्या लगतच्या दोन संख्या लिहायच्या आहेत. मग 45 नंतर 46 आणि 47, 53 नंतर 54 आणि 55. तर मुलांनो, तुम्हाला आता स्वाध्याय सोडवायचा आहे. तर पहा, 1 ते 100 संख्या लिहून हा तक्ता पूर्ण करायचा आहे. त्यानंतर मुलांनो, हा पहा, इथे सुद्धा 1 ते 100 संख्यांचा तक्ता पूर्ण करायचा आहे, पण यामध्ये काही संख्या दिलेल्या आहेत, त्या सोडून तुम्ही इतर संख्या लिहून तक्ता पूर्ण करायचा आहे. तर मुलांनो, आजच्या भागामध्ये आपण 1 ते 100 अंकांचा सराव करायला शिकलो. तर याचा सराव करायचा आहे, तक्ते पूर्ण करायचे आहेत, स्वाध्याय पूर्ण करायचा आहे. चला तर भेटूया मग पुढच्या भागात.